दुष्काळावर रोख लावण्यासाठी सर्वांनाच पाणी मिळावं तसेच पाण्याचे महत्व समजावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकार कृषी विभागाच्या वतीने 7 ते 8 मे दरम्यान जलयुक्त शिवार अभियान काढण्यात आलं. या अभियाना अंतर्गत पनवेल तहसील कार्यालयापासून जलदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या जलयुक्त शिवार अभियानाच्या उद्घाटनासमयी रायगड जिल्हा उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, प्रांताधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार पवन चांडक, कृषी अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती होती. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सुदाम परदेशी म्हणाले की महाराष्ट्र सरकारच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आलं आहे. पाण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने या दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती या प्रसंगी सुदाम परदेशी यांनी उपस्थितांना दिली. जलदिंडी आहे, या अनुषंगाने हा जो काही कार्यक्रम शासनाने महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवला आहे त्याची प्रसिद्धी व्हावी आणि लोकांना त्याची माहिती व्हावी या अनुषंगाने 2 दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये या दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या तालुक्यातले 4 गावं या युक्त शिवार अभियानासाठी राबवले निवडलेले आहेत. त्यात प्रामुख्यानं ज्या गावांचे जलसाठे जलस्रोतामध्ये वाढ व्हावी आणि मोठ्या प्रमाणात जे काही त्या ठिकाणी जे काही टंचाई भासते ती टंचाई दूर करता यावी म्हणून त्या गावातलं जे काही पाणलोट क्षेत्र आहे त्या पाणलोट क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे बांधून त्या ठिकाणचं जे काही पावसाचं पडणारं पाणी आहे ते मातीत जमिनीत जिरवून त्या ठिकाणच्या जलस्रोतामध्ये वाढ व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्यामध्ये 5,000 खेडी अशी निवड मुख्यमंत्री महोदयाने निवडून हा संपूर्ण राज्यभरामध्ये काम राबवण्याचं काम केलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी आणि सर्व जे काही जिल्हा समिती आहे त्यांच्या माध्यमातून या जलदिंडीचं आयोजन केलेलं आहे. या माध्यमातून लोकांना याची माहिती व्हावी, जागृती व्हावी आणि म्हणून आजचा हा समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे.